नमस्कार, माझं नाव सौ वृंदा समीर देवधर, राहणार पिनाक मेमरीज कोथरूड पुणे. सावरकरांच्या कविता वेगळ्या चालीत आणि ढंगामध्ये सादर करण्याच्या असलेल्या खुला गट या स्पर्धेमध्ये मी भाग घेत आहे. माझा संपर्क क्रमांक आहे 9850314163. नमस्ते. या सर्व चराचर सृष्टीच्या मुळाशी एक अव्यक्त तत्व आहे, अव्यक्त शक्ती तत्व आहे. हे तत्व म्हणजेच परमात्मा. ही गोष्ट आपल्या प्राचीन हिंदू संस्कृतीबरोबर सर्वच धर्मांनी मान्य केलेली आहे, अगदी पाश्चिमात्यांनी सुद्धा. निरंजन ह्या शब्दाचा अर्थ होतो परमात्मा. तर अशा ह्या निरंजनाने, परमात्म्याने आकाशाच्या अंगणामध्ये सहस्रावधी दीपांचा एक सोहळा, महोत्सव मांडला आहे. त्या निरंजनाचाच एक अंश असलेला मनुष्यरूपी आत्मा आपल्या छोट्याशा निरंजनाने, पणतीने हा महोत्सव आपल्या परीने साजरा करतोय. जणू आईच्या बागेतली फुलं मुली आपल्याच आईच्या वेणीत गुंफतात, तसाच प्रकार. तर ज्योतीने केलेली ही तेजाची आरती जी सावरकरांनी रचलेली आहे, वीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेली आहे, ती आता मी सौवृंदा देवधर आपल्यासमोर सादर करत आहे. निरंजनासी निरंजनाचा, निरंजनासी निरंजनाचा, देवादीपतुला दाविते, देवादीपतुला दाविते, देवादीपतुला. निरंजनासी निरंजनाचा, निरंजनासी निरंजनाचा, देवादीपतुला दाविते, देवादीपतुला दाविते, देवादीपतुला. आकाशाच्या अंगणात तव, आकाशाच्या अंगणात तव, आ आकाशाच्या अंगणात तव सूर्यसहस्री ज्योति पोचव. पाजळती हे पणती आपुली, त्यास करू साजरा दाविते, देवादीपतुला दाविते, देवादीपतुला. सूर्यसहस्री जोरला, सूर्यसहस्री जोरला, आ सहस्री जोरला, सूर्य सहस्री जोरला. पणतीने जो जाई स्फुरला, नयनी ज्यांच्या अंधकार लव, आहे तोची भला दाविते, देवादीपतुला दाविते, देवादीपतुला. आई चाची, आई चाची बागे मधुनी, ताजी ताजी वेचुन वेचुन मुली गुंफिती, आई चाची वेणी तून फुला दाविते, देवादीपतुला दाविते, देवादीपतुला. निरंजनासी निरंजनाचा, निरंजनासी निरंजनाचा, देवादीपतुला दाविते,
देवाधीप तुला, दाविते देवाधीप तुला।